वाढत्या थकीत खर्चांकरता बँकांचा अति आत्मविश्वास आणि UPI सरकारचं अनियंत्रित कर्ज वाटप असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं. या संदर्भात रघुराम राजन यांनी संसदीय लोकलेखा समितीला एक पत्र लिहिलं. 2006 ते 2008 या काळात बँकांनी कर्जाची अनियंत्रित वाटप केली, यामुळे थकीत कर्जाचं प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला. नंतरच्या काळामध्ये खर्चही वाढत गेला, त्याचा विकासावरती परिणाम झाला आणि एकूण या सर्व परिस्थितीकरता त्यांनी NDA सरकारलाही जबाबदार धरले. राजन यांच्या धोरण लकव्याच्या आरोपांमुळे काँग्रेसला घेरण्याकरता भाजपच्या हाती आयतो गोळीत मिळाले. भाजपनं आता थकीत कर्जाच्या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष केलं आहे, तर UPI सरकारच्या अयोग्य धोरणांमुळेच आज बँका अडचणीत असल्याचं आरोप भाजपने केला. मात्र देशातल्या बँक उद्योग क्षेत्राच्या पाठीशी उभे राहिल्यानं जगातल्या तत्कालीन मंदीचा भारतावर परिणाम झाला नाही असा दावा काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केला. रघुराम राजन जी का ये वक्तव्य कि कांग्रेस की कुनीतियों की वजह से देश में NPAs बढ़े, बैंक्स बदहाल हुए. कि 2006 ते 2008 या काळाचा विचार आपण जर केला तर एकूणच इथली आर्थिक प्रगती वाढण्यासाठी, आर्थिक प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी जेव्हा खाजगी गुंतवणूक होत नव्हती तेव्हा सरकारला इन्व्हेस्टमेंट करणं, गुंतवणूक करणं हे अत्यंत आवश्यक झालेलं होतं आणि म्हणून सरकारने त्या काळामध्ये पैसे खर्च केले. 2007-08 मध्ये जेव्हा जागतिक ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस होता, जागतिक वित्तीय पेच प्रसंग, त्या वर्षी भारताचा आर्थिक हा 6.3% 6.3% होता. चायनाचा तेव्हा त्यावर्षी 9% होता. ही ग्रोथ जी वाढली ह्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण त्या काळामध्ये पब्लिक सेक्टर बँकांनी भक्कमपणे कर्ज वाटप केलं आणि कर्जाचं लेंडिंग देखील त्या अर्थाने नियंत्रित होतं. ज्या अर्थाने कमर्शियल बँक ह्या मध्ये कंपन्या बंद पडल्या लिबरवन सारख्या, तर तेव्हा त्याचा विचार जर केला तर इथल्या पब्लिक सेक्टर बँकांनी नियंत्रितपणे कर्जाचं वाटप केलं, पण ते कर्ज जास्त दिलं गेलं ही वस्तुस्थिती आहे.